ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. कोविडची चाचणी ठाणे महानगरपालिकेने त्यांच्या खर्चाने करावी, नागरिकांना ती परवडणारी नाही, सभागृह नेते श्री अशोक वैद्य यांची मागणी. आणि सिव्हिल हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटलमध्ये बदलल्यानंतर डॉक्टर आणि नर्सेसची राहण्याची सोय, सत्कार रेसिडेन्सी, सत्कार ग्रँड आणि टिपटॉपमध्ये. या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. देवभक्ती 7-in-1 अत्री आणि गौतम अगरबत्ती, सात्विकतेची, मांगल्याची, पावित्र्याची अनुभूती, 7 दिवसांसाठी 7 खास सुगंधांची प्राप्ती, पितांबरी देवभक्ती, वाढवी प्रसन्नता मनाची. कोरोनाचा कहर संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असताना ठाणे शहरामध्ये देखील आता पेशंटची संख्या जवळपास 25 पर्यंत पोहोचलेली आहे. मात्र समाधानाची बाब म्हणजे एका पेशंटला डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे. एकंदरीत जिल्ह्यामध्ये देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतानाचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. त्यामुळे घरातल्या घरात लॉकडाऊन रहा, घरात रहा, सुखी रहा, अशा प्रकारचा संदेश सगळे देत आहेत. कोरोनाचा कहर सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या आत्तापर्यंत 114 एवढी झाली आहे, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 6 आहे. मात्र उपचार करून घरी परत पाठवलेल्या नागरिकांची संख्या देखील 12 आहे. ही त्यातल्या त्यात एक समाधानकारक बाब. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अद्यापपर्यंत 24 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून एका नागरिकाचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कल्याण डंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये तब्बल 34 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी 6 जणांना उपचार करून घरीच जाऊ देण्यात आलं असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 28, उल्हास नगर महानगरपालिका क्षेत्रात 1, अंबरनाथमध्ये 1, बदलापूर 1 आणि मीरा भाईंदर म्युन्सिपल कॉर्पोरेशन क्षेत्रामध्ये 22 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांनी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणेकर जनतेशी संवाद साधला आहे. ठाणेकर जनतेने सरकारने दिलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करावं, अशा प्रकारची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या बघितल्यानंतर जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांनी ठाणेकर नागरिकांना आवाहन केलेलं आहे, आम्ही ते आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. कोरोना संसर्गाची साखळी तोडणं आणि नागरिकांना सुरक्षित ठेवणं यासाठी जिल्हा प्रशासन गेले 3 आठवडे सातत्याने प्रयत्नशील आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय व सर्व शासकीय यंत्रणा आपल्याला सातत्याने घरी रहा, गर्दी करू नका, काळजी घ्या असं आवाहन करत आहे. सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, आरोग्य यंत्रणा ही आपल्या सुरक्षेची पर्वा न करता ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. परंतु दुर्दैवाने याच्या बदल्यात लोकांकडून अजूनही पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. अजूनही किरकोळ कारणांसाठी चौकाचौकात गर्दी करणं, रस्त्यावर फिरणे, अनावश्यक भटकंती करणे हे सर्व प्रकार जिल्ह्यामध्ये अजूनही निदर्शनास येतात आणि विनाकारण पोलिसांशी देखील हुज्जत घातला जातो. माझी आपल्या सर्वांना पुन्हा या माध्यमातून विनंती आहे की कोरोना संसर्ग जर टाळायचा असेल तर आपल्याला बाहेरच्या लोकांच्या संपर्कात येणं, कोरोनाची साखळी तोडणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. याचं सामाजिक भान मला असं वाटतं आपल्या सर्वांनी अजूनही ठेवण्याची आवश्यकता आहे. परिस्थितीचं गांभीर्य आपण ओळखण्याची गरज आहे. मागच्या काही दिवसांमध्ये ठाणे जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये काही कठोर कारवाई करावी लागली. 2-व्हीलर, 3-व्हीलर, 4-व्हीलरवर पूर्णतः बंदी घालण्याची वेळ काही ठिकाणी आलेली आहे. अशीच कठोर कारवाई पूर्ण जिल्ह्यात करण्याची पाळी प्रशासनावर येऊ देऊ नका. यानंतर अनावश्यक पद्धतीने असं जर कोणी फिरताना आढळल्यास त्याला घरी न पाठवता त्याची क्वारंटाईन कक्षामध्ये लॉकडाऊन उठेपर्यंत पाठवण्याची वेळ आता येऊ ठेपलेली आहे असं मला वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना
या परिस्थितीचं गांभीर्य मी जाणून देतो आणि आपल्या पुन्हा सर्वांना विनंती करतो आणि आवाहन करतो की कृपा करून शिस्त पाळा, शासनाला सहकार्य करा, अजूनही गर्दी थांबवा, अजूनही वेळ गेलेली नाही, कठोर पावले उचलायला भाग पाडू नका. नगरसेविका सौ मालती पाटील आणि लोकनेते श्री रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्व परिसरातील नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. त्यांच्या पुढाकाराने दररोज 500 घरातील व्यक्तींना शिजवलेलं अन्न उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याच पद्धतीने या परिसरामध्ये श्री रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने औषध फवारणी करण्यात आली आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना लोकप्रतिनिधी आता नागरिकांच्या मदतीला धावून जात असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आपल्या दैनंदिन कामांच्या व्यतिरिक्त नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. ठाणे पूर्व परिसरातील नगरसेविका सौ मालती पाटील आणि रमाकांत दादा पाटील यांनी देखील नागरिकांसाठी आता मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करायला सुरुवात केली आहे. या परिसरातील अनेक नागरिकांच्या घरांमध्ये आज दोन वेळेच्या जीवनाची खाण्यापिण्याची भ्रांत निर्माण झाली आहे. त्यांच्या घरांमध्ये शिजवलेलं अन्न पुरवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य आता हे दाम्पत्य करत आहे. दररोज जवळपास 500 घरांमध्ये हे अन्न पुरवलं जात असल्याची माहिती श्री रमाकांत पाटील यांनी दिली. शांतीनगर अशा ठिकाणी ठाणेकरवाडी शांतीनगर व कोळीवाडा काही ठिकाणी झोपडपट्टी एरियामध्ये यांच्याकडे घ्यासीन आहे चुलीवर शिजवणारे आणि कचरा वेचणाऱ्या बायका आहेत. त्या ठिकाणी आम्ही 500 घरांमध्ये दररोज सकाळ संध्याकाळ तिथं अन्न पुरवलं शिजवलेलं अन्न पुरवलं जातं. या परिसरामध्ये अनेक सफाई कर्मचारी राहतात. या कर्मचाऱ्यांना मास्कचं वाटप देखील या दाम्पत्याकडनं करण्यात येत आहे. आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न श्री रमाकांत पाटील आणि नगरसेविका सौ मालती पाटील करताना दिसत आहेत. अशाच प्रकारे अनेक सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी मास्क पुरवले आहेत. अशी महामारी झालेली आहे की त्या महामारीबद्दल वाचवण्यासाठी आज प्रशासनाच्या हाताला खांद्याला खांदा लावून आम्हीसुद्धा त्याला सहभागी झालो आहोत. आमच्या विभागातील जेवढे सफाई कामगार आहेत त्या सर्व सफाई कामगारांना आम्ही मास्क वाटून ह्या कोरोना या रोगापासून मुक्तता कशी मिळेल ह्याची खबरदारी घेतलेली आहे. या परिसरामध्ये रोगराई पसरू नये या दृष्टिकोनातून देखील श्री रमाकांत पाटील आणि मालती पाटील जागरूक आहेत. स्वतः हातामध्ये पंप घेऊन या ठिकाणी औषध फवारणी स्वखर्चाने करण्याचं काम सध्या रमाकांत पाटील करताना दिसत आहेत. कोरोनाशी लढायचं तर प्रत्येकाने आपापलं योगदान देणं अत्यंत गरजेचं आहे या भावनेतून श्री रमाकांत पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी हे काम सुरू केलं आहे. या परिसरामध्ये श्री रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने फवारणी सुरू आहे. तर हा कोरोना हा प्रादुर्भाव कसा थांबला पाहिजे याच्यावरती नियंत्रण कसं ठेवलं पाहिजे याच्यासाठी TMC वरतीच फक्त अवलंबून न राहता स्वतः माझे मिस्टर रमाकांत पाटील यांनी हातात औषध पंप स्वतः हातात घेऊन पूर्ण कोपरी पूर्वे भागाला गल्ल्यान गल्ल्या वॉर्ड पूर्ण प्रभाग हा औषध फवारणी एकदाच नाही तर स्वतः पूर्ण प्रभागामध्ये दोनदा स्वतः त्यांनी फवारणी केली. एकदा TMC कडून कळून घेतली आणि एकदा पूर्ण गाडी फवारणीची आम्ही पूर्ण प्रभागात ही फिरवलेली आहे. सोशल डिस्टन्सिंग हे कोरोनाशी लढण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. या ठिकाणी असलेल्या भाजी मार्केटमध्ये दररोज मोठी गर्दी होते आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग होत नाही हे लक्षात आल्यानंतर नगरसेविका सौ मालती पाटील यांनी या ठिकाणच्या भाजी मंडई 3 ठिकाणी भरवण्याचा निर्णय घेतला. ठाणे पूर्व परिसरामध्ये त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग होईल आणि कोरोनाचा कहर कमी होईल असा दृष्टिकोन यामागे आहे. कॅम्प मार्केट आहे इथे आमचं पूर्ण भाजी मार्केट आहे पूर्ण कोपरी पूर्वेसाठी आहे तर एकाच ठिकाणी गर्दी होते आणि एका ठिकाणी गर्दीचं नियंत्रण कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि कोरोनाला कुठेतरी आळा घातला पाहिजे तर ते देखील आम्ही आज आपले पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस सगळे लोकप्रतिनिधी
आमचे मिस्टर सगळे एकत्र बसून आम्ही मीटिंग घेतल्याने या मीटिंगमधून आम्ही निष्कर्ष काढला आणि या निष्कर्षांमधून जर गर्दी आपल्याला कमी करायची असेल तर कोपरी पूर्वेला 3 ठिकाणी आम्ही जागा निवडल्या. त्या जागेमध्ये कोपरी ग्रामस्थ क्रीडा संकुलनाची एक निवड करण्यात आलेली आहे, अष्टविनायक चौक घेण्यात आलेला आहे आणि संत तुकाराम मैदान असे 3 मैदानं निवडून 3 ठिकाणी भाजी मंडई लावून पूर्ण जे जनतेचं एका ठिकाणी गर्दी होत होती ती 3 ठिकाणी डिवाईड करून आम्ही गर्दी कमी करण्याचा जास्तीत जास्त त्याच्यात आमच्या पोलिसांचा देखील सिंहाचा वाटा आहे. ठाणे पूर्व परिसरामध्ये कोरोना पसरू नये या दृष्टिकोनातून हे दाम्पत्य आज अहोरात्र काम करत आहे. नागरिकांनी देखील त्यांना मदत करायला हवी. प्रत्येकाने घरात जरी बसले तरी मोठी मदत होऊ शकणार आहे, त्यामुळेच घरामध्ये बसा आणि कोरोनाच्या विरोधात लढण्याच्या या मोहिमेमध्ये सहकार्य करा असं आवाहन श्री रमाकांत पाटील करतात. पुन्हा एकदा या नागरिकांना संदेश देईल की कोरोनासाठी हा जो महामारी आलेली या महामारीमध्ये दूर राहायचं असेल तर आपण आपल्या सरकारचे नियम पाळायचे आहेत आणि आपल्या घरात राहून आपण हा नियम पाळायचा आहे. चला नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया. अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा. अहो नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% घसघशीत डिस्काउंट. मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःच की या हुशार नवरदेवाच? अर्थातच नवरदेवाच. लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची. येस, बॅरॉन मेन्स स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, तलाव पाळी, ठाणे. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्सवेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. Zip your wallets, don't worry man, he will travel swift and fast, cause TJS Bikaner, ya hai ye magic Transapp app. Transapp zap, Transapp app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the tab of Transapp app and make your life. ठाणे महानगरपालिका सध्या ठाणेकर नागरिकांकडनं कोविड चाचणीसाठी 4,500 ते 5,000 रुपये घेत आहे. मात्र हे पैसे ठाणेकर नागरिकांना परवडणारे नाहीत, त्यामुळे महानगरपालिकेने हा खर्च स्वतः करावा अशी मागणी सभागृह नेते श्री अशोक वैती यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री अशोक वैती यांनी थ्रोट स्वॅप चाचणी ठाणे महानगरपालिकेने मोफत करावी अशी मागणी केली आहे. संपूर्ण देशामध्ये कोरोनाचं थैमान सुरू आहे, मात्र ही चाचणी करण्याकरता 4,500 ते 5,000 रुपये शुल्क आकारण्यात येत असून सद्यस्थितीत नागरिकांना ही बाब परवडणारी नाही, त्यामुळे महानगरपालिकेने हा खर्च उचलावा अशी मागणी श्री अशोक वैती यांनी केली आहे. आरोग्य केंद्रात गेला असता या चाचणीसाठी 4,500 ते 5,000 रुपये एवढं शुल्क भरावं लागतं असं त्यांना सांगण्यात येत आहे. याबाबत महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेले विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर केंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील याला दुजोरा दिला असल्याचं श्री अशोक वैती यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाणे महानगर नागरिकांच्या आरोग्यासाठी महानगरपालिकेने हा खर्च उचलावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. कोरोनाचा कहर एकीकडे सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहेत. माजी नगरसेवक आणि परिवहन सेवेचे माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या पुढाकाराने अशाच पद्धतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. गेल्या जवळपास महिनाभर संपूर्ण देशावर कोरोनाचा कहर सुरू आहे. देश लॉकडाऊन होऊन आता 15 दिवस व्हायला आले आहेत. हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबांना आता 2 वेळच्या जेवणाची देखील भ्रांत निर्माण झाली आहे. आपल्या कच्च्या बच्चांचं पोट कसं भरायचं असा सवाल अनेकांसमोर उभा राहू लागला आहे.
एकीकडे देशावर अशा प्रकारे अस्मानी संकट आलेलं असताना दुसरीकडे अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहेत. असाच एक हात आहे तो माजी नगरसेवक आणि माजी परिवहन समिती सभापती श्री हिरालाल भोईर यांचा. हिरालाल भोईर यांनी कोपरी संघर्ष समितीच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. हिरालाल भोईर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या सह या परिसरातील नागरिकांना डाळ, तांदूळ, कांदे, बटाटे यांचं वाटप सुरू केलं आहे. या परिसरामध्ये कुणीही उपाशी झोपता कामा नये या एकमेव हेतूने त्यांनी हे सगळं कार्य सुरू केलं आहे. कार्यकर्ते देखील श्री हिरालाल भोईर यांच्या या कामाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. हे एकट्या दुकट्याचं काम नाही, त्यासाठी कार्यकर्त्यांची चांगली फौज हवी आणि त्यामुळेच कार्यकर्ते इथे नागरिकांपर्यंत ही मदत पोहोचवण्यासाठी अतिशय तत्पर असल्याचं चित्र बघायला मिळतं. देणाऱ्याचे हात हजार, दुबळी माझी झोळी असं नेहमीच बोललं जातं. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं देखील म्हटलं जातं. श्री हिरालाल भोईर यांनी आज मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांचाच हा आदर्श घेऊन अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे यायला हवं असं देखील या निमित्ताने बोलावं असं वाटतं. कोपरी संघर्ष समितीच्या यमुना म्हात्रे, राजेश काडे, समीर मार्कंडे, संतोष मोरे, संतोष पिंगुळकर, पद्मा पाटील, यमुना म्हात्रे, विद्या पाटील, प्रतिभा भोईर, भूषणा म्हात्रे आदी कार्यकर्त्यांच्या सह श्री हिरालाल भोईर यांनी मदतीचा हा ओघ सुरू ठेवला आहे. मोरेश्वर पाटील, किशोर पाटील, नरेश पाटील, भरत पाटील, अविनाश गावण, मोरेश्वर म्हात्रे, सतीश पाटील, पांडुरंग पाटील, प्रकाश पडवळ, शरद बावळेकर, नितीन पाटील, नागेश गवळी, अमोल पालेकर, प्रवीण वेंगुलरेकर, गणेश कंदारे, दीपक परब, रुपेश कंदारे, रुपेश घरत, कैलास पालेकर, पप्पू आंगणे, अविनाश शिंदे, उदय वीरकर, निलेश पाटील, दीपक म्हात्रे या कार्यकर्त्यांचं यासाठी सहकार्य होत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वर्ग 1 ते 4 कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास 50 ते 75% कपात करण्यात येत असल्याचा म्युनिसिपल लेबर युनियनच्या वतीने सांगण्यात आलं आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता असल्याची भीती देखील म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष श्री रवी राव यांनी व्यक्त केली आहे.
ठाणे मनपा क्षेत्रातील वर्ग 1 ते 4 मधील कर्मचारी कोरोनासारख्या जीवघेण्या रोगाशी ताकदीने लढत आहेत. आरोग्य विभाग, हॉस्पिटल, फायलेरिया, घनकचरा, पाणी, फायर ब्रिगेड, आपत्कालीन कक्ष इत्यादी विभागातील कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी झटत आहेत. वर्ग 1 ते 3 मधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 ते 75% कपात करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाचा सदर निर्णय बेकायदेशीर असून पेमेंट ऑफ वेजेस ॲक्टमधील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या वेतनात कोणतीही कपात करता येत नाही. तसंच प्रशासनाच्या सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचं मनोबल खच्ची होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने सदर निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे श्री रवी राव यांनी केली आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. शिवभोजन थाळी आता तालुका स्तरावर देखील उपलब्ध होणार आहे. यादी 10 रुपयाला मिळणारी ही शिवभोजन थाळी आता गरीब नागरिकांसाठी 5 रुपयात उपलब्ध होणार आहे. शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार करून पुढील 3 महिने 5 रुपये इतक्या दराने शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या जिल्हा मुख्यालयाची शिवभोजन केंद्रे चालवली जातात. आता तालुका स्तरावर ती सुरू होतील. पुढील 3 महिन्यांसाठी शिवभोजनाचा दर प्रतिथाळी 5 रुपये इतका करण्यात आला आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात 50 रुपये प्रतिथाळी असून ग्रामीण भागात 35 रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेले 5 रुपये एवढ्या
रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रतिथळी 45 आणि ग्रामीण भागात प्रतिथळी 30 रुपये असं अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येणार आहे. ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सेसची राहण्याची सोय सत्कार ग्रँड, सत्कार रेसिडेन्सी आणि टिपटॉप येथे करण्यात आली आहे. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ही सोय करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांची टिपटॉप प्लाझा, सत्कार ग्रँड आणि सत्कार रेसिडेन्सी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने निवास व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य शासनाने ठाणे जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित केलं आहे. करोना विरोधातल्या लढाईत डॉक्टर्स आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी जीवाची बाजी लावून सेवा देत आहेत. या लढाईत राज्य सरकार सर्व शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी असून काहीही कमी पडू दिलं जाणार नाही असं श्री शिंदे यांनी म्हटलं आहे. टिपटॉप प्लाझा येथे एक संपूर्ण मजला डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसंच सत्कार ग्रँड आणि सत्कार रेसिडेन्सी येथेही व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस हे करोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे आहेत. ठाण्यातील हॉटेलांमध्ये राहण्याची व्यवस्था पालकमंत्र्यांनी केल्यामुळे आपण निर्धास्तपणे सेवा बजावू शकतो असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. कारण घरी बऱ्याच लोकांचे आईवडील वयस्क असं आहेत, काही डायबिटिक्स आहेत, सासूसासरे असतात, लहान मुलं पण असतात, ह्या सगळ्यांना एक्सपोज होण्यापेक्षा आपण कोरोनाचा जोपर्यंत इपिडेमिक चालू आहे त्या पिरियडमध्ये किती दिवस चालेल आपल्याला आपण बोलू शकत नाही, पण जेवढे दिवस हे इपिडेमिक चालेल त्या पिरियडमध्ये आपण एका हॉटेलमध्ये किंवा एका फॅसिलिटी क्वारंटाईनसारख्या ठिकाणी राहणं गरजेचं आहे असं काही डॉक्टरांनी मत व्यक्त केलं. एकनाथ शिंदे साहेबांनी आणि टिपटॉप मॅनेजमेंटनी हे त्वरित उचलून धरलं आणि त्वरित उपाययोजना केली. हे अत्यंत चांगलं पाऊल आहे. घरी जाताना आपले घरी छोटे आपली फॅमिली आहे, सासू सासरे आहेत, वयस्कर लहान मुलं आहेत, त्यांचं काय आपल्याला काही झालं तर आपण ठीक आहे काही करू शकतो, परंतु त्यांना सिनियर सिटीजन, कारण बाकीच्या जगाचा आकडा बघता 60+ सिनियर सिटीजन्स यांच्यामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव जास्त जाणवलेला आहे. त्यामुळे गेल्या 8-15 दिवसापासून अक्षरशः आम्हाला झोप येत नव्हती, परंतु हा खूप मोठा गहन प्रश्न माननीय आरोग्यमंत्र्यांनी आमच्यासाठी सोडवला आहे आणि आम्हाला रूमची व्यवस्था करून देण्यात आली. आम्ही त्याबद्दल खूप त्यांचे आभारी आहोत. आम्हाला शिंदे साहेबांचा फोन आला, एकनाथ शिंदे साहेबांचा, की असं असं आपले सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकरिता सोय करायची आहे, आणि लगेच आम्ही टिपटॉप परिवाराने इमिजिएटली त्यांना म्हटलं की साहेब तुम्ही पाठवून द्या, वी विल डू ऑल द थिंग्स इमिजिएटली. आणि खरोखर या टायमात जे पुरा वर्ल्ड आखा धोक्यात चालला आहे, तेव्हा आपले डॉक्टर्स, नर्सेस, म्युन्सिपल पोलीस जे काय काम करतात, त्याच्यासाठी आम्ही जे काय करू शकतो ते टिपटॉप परिवार नक्की करेल. मंडळी आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.